आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो। मिर्झदिल 3 राज्य महामार्गांसाठी केंद्र शासनाने 425 कोटींचा निधी मंजूर केला असून 15 डिसेंबरपासून सुरुवात होणार असल्याचं वक्तव्य आमदार सुरेश खाडे यांनी केलं आहे। पत्रकार परिषदेत आमदार सुरेश खाडे यांनी माहिती दिली आहे। शास्त्री चौक ते तानंग फाटा हा 10 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 100 कोटी, काकडवाडी मिरज मैशा विजापूर हद्दपर्यंत 27 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 283 कोटी 49 लाख, मिरज सांगली पेटनाकापर्यंत 60 किलोमीटर रस्त्यासाठी 1200 कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले। शास्त्री चौक ते दानंग फाटापर्यंतचा या रस्त्यासाठी 100 कोटी रुपये मंजूर झाले असून या रस्त्याचे काम 15 डिसेंबरपासून सुरू होणार आहे, अशी माहिती आमदार सुरेश खाडे यांनी दिली। आज शासनाने रुग्णांना उपचारासाठी विविध योजनेतून दिलेले मदत निधीचे वाटप आमदार सुरेश खाडे यांनी केले आहे। मागणीच्या आधारे मला सांगायला खूप आनंद होतोय की जो एक चर्चेचा विषय होता की मिशन हॉस्पिटल ते शास्त्री चौक रस्त्याचा, खरंच तो रस्ता खराब झाला, त्यासाठी प्रोसिजर तयार केले, आपण केंद्राला पण कळवलं, नॅशनल अथॉरिटीला पण कळवलं होतं आणि त्यामुळं बरेच लोकांना तिथं त्रास सहन करावा लागला, त्याबद्दल मी सर्व जनतेची पहिली दिलगीर व्यक्त करतो। परंतु आता हा रस्ता तातडीनं चालू करावे असे आदेश केंद्रीय मंत्री आपले नितीन गडकरी साहेबांनी दिलेले आहेत, त्याचा पत्र आपल्याला आलेलं आहे, आम्ही दिल्ली गेल्यानंतर त्यांची मीटिंग घेतली, त्या मीटिंगमध्ये 10 किलोमीटर रस्ता हा तातडीनं चालू करावा आणि हे होत असलेला त्रास जनतेला हा ताबडतोब कमी व्हावा या दृष्टिकोनातून तातडीनं त्यासाठी 10 किलोमीटरसाठी 100 कोटी हा त्याचे लेनचं इस्टिमेट आहे। पण जो रस्ता फुल लेंथमध्ये घेतला गेला त्याच कॉन्ट्रॅक्टला ताबडतोब सांगितलं की हा रस्ता ताबडतोब चालू कर आणि तो रस्ता ताबडतोब मला वाटतं 2 दिवसामध्ये आता उद्यापासून त्याचं उद्घाटन रस्ता चालू होईल। तो आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।